आज दिनांक 6 रोजी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांची प्रहारचे राज्याध्यक्ष बापूराव काणे व कार्यकर्ते अजित गुंजाळ राजेश सोनी यांनी भेट घेऊन BSUP च्या घरांच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. तसेच उप समाजाधिकारी गुंडप साहेब यांची देखील यासंदर्भात भेट घेण्यात आली. CNI ठाणे. ठाणे महापालिका जे घर दिव्यांगांना BSUP च्या घरा अंतर्गत 190 घरांचा वाटप करणार आहे. याच्यापूर्वी माननीय आयुक्त जयस्वाल साहेब यांच्याबरोबर या संदर्भात 2 वेळा मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्येही त्यांनी सांगितलं लिस्ट द्या, त्यानुसार आम्ही महापालिकेला 82 दिव्यांगांची एक लिस्ट सादर केली. त्या लिस्टसोबत दिव्यांगांचा रहिवाशीचा दाखला असेल, त्याचं प्रतिज्ञापत्र आहे, किंवा बाकीचं त्यांचं आधार कार्ड आपल्याला दाखला वगैरे सगळ्यांचं सादर केलं. त्यानंतर महापालिका समाज कल्याण विभागाने पुन्हा BSUP च्या घरासाठी जाहिरात काढली होती. आणि या जाहिरातीमध्ये दिव्यांग प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं की भारतात माझं कुठेही घर नाही. पुढची आठ आम्हाला अन्यायकारक वाटत होती, म्हणून आज मी अतिरिक्त आयुक्त माननीय अहिरवार साहेब यांच्याशी मिटिंग झाली. आणि या मिटिंगमध्ये माननीय अहिरवार साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, ती भारतात घर नाही, आठ आम्ही काढून घेऊ मग ती कमी करू. तर त्यानुसार आणि त्यांच्या निर्देशानुसार आम्ही उप समाज कल्याण अधिकारी श्रीयुत गुंडप साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली. अशा प्रकारे आज ठाण्यातील दिव्यांगांच्या BSUP घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामुख्याने आज ही मिटिंग मी ठाणे महापालिकेने